व्हिडिओच्या ह्या पार्टमध्ये आपण रूट एक्सला कसं प्लॉट करायचं ते शिकूया आधीच्या पार्टमध्ये आपण रूट टू कसं प्लॉट करायचं ते पाहिलं परंतु आपल्याला माहित नव्हतं की रूट थ्री पॉइंट एट कसा प्लॉट करायचा एक्स कोणताही पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असू शकतो तो एक इंटिजर म्हणजेच पूर्णांक किंवा डेसिमल म्हणजेच दशांश नंबर किंवा काहीही असू शकतो पण तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असायला हवा ह्याला आपण एक्स ॲक्सेस बनवूया इथे आपण रूट एक्स प्लॉट करायचा ट्राय करूया आत्ताच ओरिजिन मार्क करू नका आपण ह्या लाईनवर कुठेतरी रूट एक्स प्लॉट करायचं ट्राय करूया रूट एक्सला प्लॉट करण्याआधी फक्त एक्स प्लॉट करूया ए बी ही इक्वल टू एक्स युनिट्स घेऊया आपण ए बी मार्क करूया हे डिस्टन्स एक्स युनिट आहे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग परंतु जरासा लेंदी आहे म्हणून प्लीज चांगलं फोकस करण्याचा प्रयत्न करा ही आपली फर्स्ट स्टेप आहे आपण ए बी टू सी प्रोड्यूस केली ज्यात बी सी वन युनिट आहे आपल्याला फक्त ए बी ला ह्या डायरेक्शनमध्ये वन युनिटने एक्स्टेंड करायचा आहे म्हणून आपण इथे पॉइंट सी असा मार्क करू की त्याची लेंथ ही वन युनिट असेल ही लेंथ एक्स युनिट आहे आणि ही लेंथ वन युनिट आहे म्हणून ही लेंथ ए सी इक्वल टू एक्स प्लस वन युनिट असणार आपण ए बी पॉइंट सी पर्यंत प्रोड्यूस केली ज्यात बी सी ही वन युनिट आहे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ए सीला पॉईंट डीवर बायसेक्ट करूया म्हणजे आपण ए सीला दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करू आणि सेंटर पॉइंटला डी नाव देऊया म्हणजे ए डी ही इक्वल टू डी सी असणार चला आपण आत्ताच काय केलं ते रिव्ह्यू करूया आपल्याला रूट एक्स ला प्लॉट करायचं होतं आपण ऍक्सिसवर ए बी इक्वल टू एक्स युनिट घेतली तिला वन युनिटने एक्स्टेंड करून ए सी फॉर्म केलं आणि नंतर आपण ए सीला पॉइंट डी वर दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं म्हणजे जर ए सी इक्वल टू एक्स प्लस वन आहे तर ए डी आणि डी सी इक्वल टू एक्स प्लस वन डिवायडेड बाय टू असणार नेक्स्ट स्टेपमध्ये सेंटर डी घेऊन लाईनवर आपण एक सेमी सर्कल ड्रॉ करूया जर डी सेंटर आहे तर सेमी चे एंड पॉइंट्स ए आणि सी ला मिळतील सेमी सर्कल हा काहीसा असा दिसेल डी ए आणि डी सी ह्या सेमीसर्कलचे रेडाय आहे आता आपण फायनल स्टेपवर आलोय आपण पॉइंट बी पासून ह्या वर एक सेगमेंट ड्रॉ केली पाहिजे जी ए ला पपेंडिक्युलर असेल चला अज्यूम करूया की ही सेगमेंट सेमी सर्कलला पॉइंट ई वर मिळते आपण ए सीला पपेंडिक्युलर बीई ड्रॉ करूया ही अशी बस एवढंच काम झालं ही लेंथ इक्वल टू रूट एक्स असणार ई ची लेंथ ही इक्वल टू रूट एक्स असणार एकदा आपल्याला समजलं की ही लेंथ रूट एक्स आहे तर आपण कंपासचा वट एक्स इथे ठेवूया आणि एक्स एक्सेसवर रूट एक्स मार्क करूया तर ह्या काही स्टेप्स आहेत ज्या आपण रूट एक्सला नंबर लाईनवर प्लॉट करण्यासाठी फॉलो केल्या पण थांबा बीई बरोबर रूट एक्स कशी मिळाली फिगरमध्ये काहीही स्पष्ट नाही म्हणून चला ह्या फॅक्टला प्रूव्ह करूया आपण प्रूव्ह करूया बीई ही रूट एक्स का आहे आपण बघू शकतो की लेंथ सी ही इक्वल टू ए बी प्लस बी सी जे की एक्स प्लस वन युनिट्स आहे म्हणजे आपल्याकडे ए सी इक्वल टू एक्स प्लस वन युनिट्स आहे प्रूफ कम्प्लीट करण्यासाठी थोडंसं कन्स्ट्रक्शन करण्याची गरज आहे आपल्याला डीई जोडावी लागेल ही अशी तुम्हाला काय वाटतं लेंथ ऑफ डीई काय असेल सिंपल आहे ती ए डी किंवा डी शी सेम असणार आहे कारण ते सर्व सेंटर डी असलेल्या सर्कलचे रेडाय आहेत आणि आपल्याला माहिती आहे जर डी हा सेंटर ऑफ ए सी असेल तर ए डी इक्वल टू डी सी इक्वल टू हाफ ए सी असणार म्हणून डीई देखील इक्वल टू हाफ ए सी असणार जसं की ए सी एक्स प्लस वन आहे तसंच डीई सुद्धा इक्वल टू हाफ मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस वन असणार आता हा ट्रायंगल ऑब्झर्व्ह करा ट्रायँगल डीई बी आपल्याला हायपॉटेनियसची लेंथ माहीत आहे जर आपण एक्सच्या टर्म्समध्ये लेंथ ऑफ डी बी शोधली तर पायथागोरसचा थिअरम वापरून आपण लेंथ ऑफ बीई एक्सच्या च्या टर्म्स मध्ये शोधू शकतो डी बीची लेंथ ही इक्वल टू ही लेंथ असणार जी डी सी ची लेंथ आहे ही लेंथ मायनस करूया जी बी सी ची लेंथ आहे हे प्रूफ थोडंसं लॉंग आहे म्हणून चला थोडंसं झूम आउट करूया आपण असं म्हणू शकतो की डी बी इज इक्वल टू डी सी मायनस बी सी आपल्याला माहितच आहे लेंथ ऑफ डी सी ही इक्वल आहे लेंथ ऑफ डीईच्या जी इक्वल्स टू एक्स प्लस वन बाय टू आहे आणि लेंथ ऑफ बी सी इक्वल टू वन युनिट आहे हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला लेंथ ऑफ डी बी इक्वल टू एक्स मायनस वन बाय टू मिळेल म्हणजेच आपल्याकडे लेंथ ऑफ डीई आणि डी बी आहे पायथागॉरस थिअरमनुसार हा स्क्वेअर इक्वल टू हा स्क्वेअर प्लस हा स्क्वेअड असणार म्हणजेच बीई स्क्वेअड

आपल्याला दोन्ही डिनॉमिनेटर्समध्ये मध्ये फोर कॉमन मिळेल तर चला दोन्ही टर्म्स मधून वन बाय फोर सेपरेट करूया एक्स प्लस वन द होल स्क्वेअड हा इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन असणार आणि एक्स मायनस वन द होल स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअड मायनस टू एक्स प्लस वन ब्रॅकेट्स ओपन केल्यावर आपल्याला हे एक्सप्रेशन वन बाय फोर मल्टीप्लाइड बाय एक्स स्क्वेड मायनस एक्स स्क्वेड असं मिळेल प्लस टू एक्स प्लस टू एक्स प्लस वन मायनस वन ह्या दोन टर्म्स आणि ह्या दोन टर्म्स कॅन्सल आउट होतील आणि ही एक्स्प्रेशन इक्वल टू फोर एक्स बाय फोर असणार जी इक्वल टू एक्स असेल कारण की बीई स्क्वेड इक्वल टू एक्स आहे तर बीई इक्वल टू रूट एक्स युनिट्स असणार हे प्रूफ लाँग आहे पण खूप स्ट्रेट फॉरवर्डही आहे कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे स्टेप्स सिम्पल आहेत आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ह्या ट्रायँगलवर फोकस करावा लागेल आपल्याला एकदा कळालं की बीई रूट एक्स युनिट्स आहे तर आपल्याला फक्त कंपासचा वर्टेक्स एक्स पॉइंट बी वर ठेवायचा आहे आणि असा एक आक मार्क करूया जो एक्स ऍक्सिसला पॉइंट एफ वर कट करेल लेंथ ऑफ बी एफ सुद्धा रूट एक्स युनिट्स असणार म्हणजे जर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ थ्री पॉइंट एट शोधायचं आहे तर आपल्याला ए बी हा थ्री पॉइंट एट युनिट्स घ्यावा लागेल म्हणजे तुम्हाला बी एफ ही इक्वल टू रूट ऑफ थ्री पॉइंट एट युनिट्स मिळेल एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये समजण्यासाठी प्लीज ह्या व्हिडिओचा थर्ड पार्ट बघा